Okay. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरची ही थेट दृश्य पाहतोय. राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यासाठी निघतात आणि ते ट्रेनच्या द्वारे नागपुरात जाणार आहे. उद्या सकाळी ते नागपूरमध्ये दाखल होतील आणि त्यासाठी ते आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर दाखल झालेले आहेत. ते तिथून ट्रेननी नागपूरला रवाना होणार आहेत. पुढील काही दिवस ते विदर्भ दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यादरम्यान ते कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत. सुशांत, राज ठाकरे विदर्भ दौऱ्यासाठी निघालेले आहेत, ते ट्रेननी विदर्भात जात आहेत, काय अधिक अपडेट्स? नक्कीच आपण बघतोय, बऱ्याच दिवसानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा होतोय आणि आता राज ठाकरे जे आहेत ते सीएसटी स्टेशनला जे आहेत ते पोहोचले आहेत. थोड्याच वेळात ते ट्रेनमध्ये बसतील आणि त्यानंतर त्यांच्या दौऱ्याला जी आहे ती सुरुवात होणार आहे. कारण आपण बघितलं, राज्यात सरकार बदलल्यानंतर राज ठाकरेंचा हा पहिला विदर्भ दौरा आहे. राज ठाकरे नेमकं विदर्भात काय बोलणार आहेत जनते, कारण ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. कारण ज्या पद्धतीने आता आपण जे पाहिलं, राज्यातील राजकीय समीकरणं बदललेली आहेत, भाजप मनसे जवळीक वाढलेली आहे आणि याच दरम्यान राज ठाकरेंचा विदर्भ दौरा होतोय. या दौऱ्याला महत्व प्राप्त झालेलं आहे आणि आपण जर पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणात मनसेचे कार्यकर्ते, मनसेचे पदाधिकारी जे आहेत ते स्टेशनवर आलेले आहेत आणि एकच घोषणा देत आहेत, राज ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा अशा याच्या घोषणा देत आहेत. आणि आपण जर बघितलं असेल तर मुंबई महानगरपालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या या दौऱ्याला महत्व आहे. कारण मनसेसाठी ही आता संधी आहे, कारण शिवसेनेमध्ये उभी फूट पडलेली आहे. जिंतेगड जो आहे तो वेगळा झालेला आहे, त्यामुळे मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर महानगरपालिकांमध्ये मनसेला स्वतःची आता ताकद दाखवण्याची संधी आहे. त्यासोबत मनसे आणि भाजपची जी जवळीक वाढलेली आहे त्याचा देखील मनसेला फायदा होऊ शकतो असं मनसेच्या नेत्यांचं म्हणणं आहे. आणि याचमुळे राज ठाकरे आता दौरा करतायत, विदर्भात जात आहेत आणि त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी सुशांत, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर राज ठाकरेंच्या या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे. राज ठाकरेंबरोबर मनसेचे कोणकोण बडे नेते यावेळी त्यांच्यासोबत विदर्भात जाणार आहेत आणि एकंदरीत या संपूर्ण दौऱ्याचं स्वरूप कसं असणार आहे? नक्कीच आपण बघतोय, राज ठाकरेंचा जो दौरा आहे तो महत्वाचा असणार. या दरम्यान ते आपल्या पदाधिकाऱ्यांशी जे आहेत ते संवाद साधणार आहेत, संघटन बांधणीची बांधणी केली जाणार आहे. कारण आपण जर बघितलं असेल तर मागील ज्या निवडणुका झाल्यात त्यामध्ये मनसेला पराभव सामना पत्करावा लागला होता. आपण जर बघितलं असेल मुंबई महानगरपालिका असेल, त्यासोबत विधानसभेच्या निवडणुका असतील, यामध्ये मनसेला अपेक्षित यश मिळालं नव्हतं. मात्र आता जर आपण पाहिलं असेल सत्ता समीकरण राज्यातलं बदललेलं आहे, मनसेची काय नेमकी भूमिका असणार आहे का आगामी निवडणुकांमध्ये ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. मात्र राज ठाकरे आता दौऱ्याला सुरुवात करतायत, विदर्भापासून दौऱ्याला ते सुरुवात करतायत. विदर्भात महत्वाचा दौरा त्यांचा असणार आहे. मधल्या काळात जर आपण पाहिलं असेल तर राज ठाकरे यांनी सभा घेतल्या होत्या आणि या सभेमध्ये राज ठाकरे यांनी विशेषतः उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. मधल्या काळात त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली आणि त्यावेळी देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. आणि आपण जर बघितलं असेल हिंदुत्वाचा मुद्दा जो आहे तो मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वीकारलेला आहे आणि त्याचबरोबर गोंड्यांचा मुद्दा देखील त्याने मधल्या काळात उचलला होता. आणि त्यानंतर आपण जर बघितलं असेल राज्यात सत्ता समीकरण झालेलं आहे, एक हिंदुत्ववादी सरकार आल्याचं म्हटलं जात आहे, शिंदे आणि फडणवीसांचं सरकार आल्याचं म्हटलं जात आहे. आणि राज ठाकरे यांची भूमिका जी आहे ती गेल्या काही काळात जर बघितली असेल तर भाजपला पूरक अशी भूमिका त्यांनी अनेकदा घेतलेली आहे आणि त्याचमुळे या दौऱ्याला विशेष महत्व आहे. आता राज ठाकरे यांच्या या दौऱ्याचा नेमका फायदा कसा होतोय, सरकारला फायदा कसा होणार आहे ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. मात्र मनसेसाठी देखील ह्या दौरे जे आहेत ते राज ठाकरेंचे महत्वाचे असणार आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा मनसेला जर कमबॅक करायचं असेल तर आतापासूनच राज ठाकरे यांना दौरे काढावे लागतील, मुंबईत देखील त्यांना सभा घ्याव्या लागतील. त्यासोबत त्याचीच सुरुवात कुठेतरी आता राज ठाकरे करतात आणि त्यांच्यासोबत काही महत्वाचे पदाधिकारी जे आहेत ते देखील असणार आहेत. अगदी सुशांत, मनसेचे पदाधिकारी सुद्धा राज ठाकरेंबरोबर असणार आहेत. सीएसएमटी वरून ते निघता आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यतः विदर्भामध्ये राज ठाकरे मनसे एकला चरूची भूमिका घेण्याची शक्यता आहे का?
नक्कीच आपण बघतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ज्या काही दिवसापासूनच्या भूमिका पाहिल्या असतील तर त्या भाजप पूरक अशा भूमिका होत्या. भाजपच्या बाजूच्या भूमिका त्यांनी घेतल्या असतील. टीका असेल विरोधक करतायत त्यामुळे मनसे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकला चलोचा नारा देत आहे की मनसे आणि भाजपची छुपी युती किंवा उघड युती होते का ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण जर आपण पाहिलं असेल तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः विदर्भातले आहेत, नागपूरमधील आहेत आणि राज ठाकरे आता स्वतः त्यांच्या विदर्भातूनच सुरुवात करतायत दौऱ्याला. त्यामुळे नेमकं आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण आपण जर बघितलं असेल 2019 निवडणुकीमध्ये काँग्रेसला विदर्भात यश मिळालं होतं आणि आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे दौरे सुरू करतायत त्यामुळे आता राज ठाकरेंच्या दौऱ्याचा फायदा आता भाजपाला कशा पद्धतीने होणार ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. कारण राज ठाकरेंची जी हिंदुत्वाची भूमिका आहे ती ते घेत आहेत, जी भाजपाला पूरक अशी भूमिका राज ठाकरे मांडताना आपल्याला पाहायला मिळालेत आणि त्याचमुळे राज ठाकरेंचा दौरा महत्वाचा असणार आहे. अगदी सुशांत, राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना तर भेटणारच आहेत, मात्र इतर पक्षातील विशेषतः भाजपमधल्या कुठल्या नेत्यांची ती भेट घेणार आहेत का? आपण जर पाहिलं असेल तर गणपतीच्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी ते भेटले होते. त्यासोबत आपण जर बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस देखील राज ठाकरेंच्या घरी गेले होते. चंद्रशेखर बावनकुळे हे देखील राज ठाकरेंच्या घरी गेले होते. त्यामुळे विदर्भातील नेते असतील, बावनकुळे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, हे एकीकडे राज ठाकरेंशी भेटतायत, राज ठाकरेंना बोलतायत. त्याच पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे देखील विदर्भात जात आहेत, विशेषतः नागपूरमध्ये जात आहेत आणि त्याचमुळे आता नेमकी कशा पद्धतीने पुढे पावलं उचलली जातील, भाजप मनसे युती होईल का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. कारण जर मनसेला निवडणुका जिंकायच्या असतील भविष्यात तर त्यांना भाजपची तितकीच साथ मिळणं आवश्यक आहे. कारण मागील ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांच्या पक्षाचा पराभव झाला होता. एकच आमदार निवडून आणण्यात राज ठाकरे यांना यश आलं होतं आणि त्याचसोबत आपण जर बघितलं असेल तर मुंबई महानगरपालिका देखील अवघ्या काही महिन्यांवर आलेली आहे आणि या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत जर मनसेला अपेक्षित यश मिळवायचं असेल तर त्यांना देखील भाजपची साथ मिळणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे जे आता राज ठाकरे नागपुरात जात आहेत त्यावेळी आणखी कुठल्या नेत्यांना भेटतायत भाजपच्या, कारण संघ कार्यालयाला देखील भेट देणार का ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार. मात्र जी माहिती मिळते त्यानुसार राज ठाकरे सध्या संघटन बांधणीसाठी दौरे करतायत आणि त्याची सुरुवात जी आहे ती विदर्भापासून करतायत. अगदी सुशांत, पक्ष बांधणीसाठी त्यांचा हा दौरा महत्वाचा आहे, त्यामुळे या दरम्यान आता कुणी मनसेमध्ये प्रवेश करणार आहे का? अद्याप जरी जी माहिती मिळते त्यानुसार राज ठाकरे सुरुवातीला सर्व पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी बोलतील, माहिती घेतील नेमकं आपल्याला पक्ष कशा पद्धतीने वाढवायचा आहे आणि जर पक्षात कुणाला घ्यायचं आहे त्याबाबत राज ठाकरे स्वतः निर्णय घेणार. त्यामुळे आता राज ठाकरे सुरुवातीला दौरा करतील आणि त्यानंतर मनसेमध्ये कोण इच्छुक आहेत त्याची देखील चाचपणी राज ठाकरे करणार आहेत. अगदी सुशांत, तर सीएसएमटी स्थानकातून राज ठाकरे आता नागपूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत. 20 सप्टेंबरला ते चंद्रपूरसाठी रवाना होतील, 2 दिवस ते नागपूरमध्ये मुक्कामी असतील. तर 21 सप्टेंबरला चंद्रपूरहून ते अमरावतीसाठी रवाना होणार आहेत. 21 आणि 22 सप्टेंबरला अमरावतीमध्ये ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. 23 सप्टेंबरला अमरावतीहून ते मुंबईसाठी रवाना होतील.